नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव उज्ज्वला अंतन कदम, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरसगाव, तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर। तर आज आपण इयत्ता 8वी शिष्यवृत्तीमधील विषय भाषा मराठी व्याकरण यामधील वचन हा घटक अभ्यासणार आहोत। तर मग वचन म्हणजे काय? नामाने निर्देश केलेली वस्तू ही एक आहे की अनेक आहे हे आपल्याला ज्यावरून समजते त्यास आपण वचन असे म्हणतो। किंवा नामाच्या ठिकाणी संख्या सुचविण्याचा जो एक धर्म आहे त्याला आपण वचन असे म्हणतो। आणखी एक व्याख्या करता येईल, नामाच्या रूपावरून ती वस्तू एक आहे की अनेक आहे हे आपल्याला समजते। तर वचनाचे मुख्यतः दोन प्रकार पडतात, एक वचन व अनेक वचन। एक वचनामध्ये ती वस्तू एकच असते, परंतु अनेक वचनामध्ये एकापेक्षा जास्त वस्तू असतात त्याला आपण अनेक वचन असे म्हणतो। काही वस्तूंचे एक वचन व अनेक वचन हे सारखेच असते, परंतु त्या वस्तू ज्या वाक्यात आलेल्या आहेत त्या वाक्याच्या क्रियापदावरून आपल्याला एक वचन व अनेक वचन हे ओळखता येते। वचन या घटकातील काही भाग आपण पुढील भागात अभ्यासूया। धन्यवाद।